अच्छा धम्मपद आहे बालवग्ग मधलं धम्मपद क्रमांक 62। उत्ता मथी धनमथी इति बालो विहयति अत्ता ही अत्तनो नथि कुत्तो पुत्तो कुत्तो धनं। अशा प्रकारचं हे धम्मपद आहे। पुन्हा एकदा सांगतो, कुत्ता मथी धनमथी इति बालो विहयति अत्ता ही अत्तनो नथि कुत्तो पुत्तो कुत्तो धनं। माझा पुत्र, माझा मुलगा, माझा धन, अशा प्रकारे विचार करून मूर्ख परेशान होत असतो। परंतु मनुष्य आपला स्वतःचाच नाहीये, तर मग पुत्र आणि धन कुठपर्यंत त्याच्या सोबत राहणार, असा याचा अर्थ होतो। ते भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलंय की आत्ता ही अत्तनो नाथो, की तुम्ही स्वतःच तुमचे दीपस्तंभ व्हा। आता इथे काय म्हणतायत, ते आत्ता ही अत्तनो नथी, म्हणजे आपण स्वतःच स्वतःचे नाही आहोत। तर अशा प्रकारे हे दोन वेगवेगळ्या वेळी सांगितलेल्या गोष्टी आहेत। तर कशा प्रकारे सांगितलेलं आहे ते आपण ते जाणून घेऊया। ह्याची जी गोष्ट आहे ती आनंद श्रेष्ठी म्हणून एक श्रावस्तीमध्ये होते, श्रेष्ठी राहत होते। श्रेष्ठी म्हणजे त्यांच्याकडे खूप धन होत, असे श्रेष्ठी आनंद श्रेष्ठी अमाप धन, परंतु कुठल्याही प्रकारची दान दक्षिणा ते करत नसत। आणि त्यांचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं मूलसिरी। मूलसिरीला नेहमी सांगत की तू कुठल्याही प्रकारचं दान द्यायचं नाही, कोणालाही पैसे कुठलीही वस्तू द्यायची नाही, कारण असं दान दिल्यावरती आपले पैसे संपतात आणि आपल्याकडे फार कमी संपत्ती आहे। असं जर आपण दान द्यायला लागलो तर आपली संपत्ती संपून जाईल। त्याच्याकडे करोडो रुपये होते, परंतु तू अशा प्रकारे आपल्या मुलाला सांगत असायचा की कोणालाही पैसे दान देऊ नको, नाहीतर आपल्याकडचे धन संपून जाईल। आणि अशा प्रकारे कधी कोणाला दान केलेलं नाही, कधी कोणासाठी काही व्यय केलेला नाहीये, परंतु अमाप पैसा असल्यामुळे राजदरबारी त्यांना फार मान होता। कुठलंही कार्यक्रम असले की त्यांना बोलवलं जात, तिथे देखील ते कधी दान दक्षिणा देत नाही। पण श्रेष्ठी असल्यामुळे आणि त्यांना श्रावस्तीमध्ये खूप मान असल्यामुळे त्यांना बोलवलं जात। तर अशा प्रकारे आनंद श्रेष्ठीचे धन वाढतच होत। मग एक दिवस त्यांनी आपलं धन जे आणखीन त्यांच्याकडे आलेलं आहे ते मोठ्या मोठ्या पात्रामध्ये, पाच पात्रामध्ये भरून एका ठिकाणी जमिनीत गाडून ठेवलं। त्यावेळी बँक वगैरे तसला काही प्रकार नव्हता, त्यामुळे आपल्या संपत्तीचं रक्षण करता ते अशा प्रकारे कुठेतरी गाडून ठेवत आणि जेव्हा वेळ पडेल तेव्हा ते काढून घेत। तर अशा प्रकारे
बरच धन संपत्ती जमा करून ठेवली होती. आणि प्रत्येक प्रत्येक पै पैचा हिशोब, प्रत्येक सुवर्ण मुद्रेचा हिशोब ते ठेवत असत. अशाच प्रकारे एकदा ते पैशाचा हिशोब करत असताना काही सुवर्ण मुद्रा किंवा काही पैशाचा हिशोब लागत नव्हता. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि त्या अस्वस्थतेमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्या मृत्यू झाल्याच्या नंतर, कारण ते संपत्ती प्रति असलेला लोभ त्यांच्या मनामध्ये होताच, आणि मग या आनंद शेट्टी यांचा जन्म श्रावस्तीच्याच आजूबाजूला एक गाव होत. त्या गावामध्ये एका महिलेच्या पोटी त्यांचा जन्म, म्हणजे त्यांनी तिथे जन्म घेतला. जेव्हा जी आनंद शेट्टीची सृष्टींची जी नवीन माता आहे तिची गर्भधारणा झाली, तर त्या गावात ते गाव सर्व भिकाऱ्यांचंच होत, म्हणजे फार गरीब लोक तिथे राहत. जशी आनंद शेट्टी यांची माता गर्भधारिणी झाली, त्याच वेळी त्या गावातले जे सगळे लोक होते यांची जी कमाई होती ती एकदम रोडावली, कमी कमी होत गेली. आणि बरेच दिवस त्यांना कुठलीही भिक्षा किंवा कुठलंही कामधंदा मजुरी त्यांना मिळत नव्हती. आणि त्यामुळे सर्व गावातले जे भिकारी होते किंवा गरीब लोक होते ते समजून त्यांना समजू नाही शकलं की काय होते त्यांच्या सोबत, की एकदम कशा प्रकारे एकदम आपली भिक्षा होती ती मिळण्याशी बंद झाली. मग त्या गावातले जे लोक होते त्यांचे जे नेते होते ते समोर आले. त्यांनी विचार विमर्श केला की काय करायचं, कसं कशा प्रकारे करायचं. तर कोणतरी लोक आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला एकदम आपली जी भिक्षा आहे किंवा आपली जी आमदनी आहे की आपलं कमाई आहे ते एकदम कमी झालेली आहे, तर आपण असं करूया की पूर्ण गावाला अर्ध्या अर्ध्या हिश्यामध्ये वाटूया. अर्धे लोक दुसरीकडे भिक्षा मागायला जातील, अर्धे लोक दुसरीकडे जातील, आणि असं करून आपण आपल्याला समजेल की कोणामुळे आपल्याला भिक्षा कमी झालेली आहे. तर सर्वांच्या म्हणण्यानुसार त्या गावातले अर्धे रहिवासी एका श्रावस्तीच्या विरुद्ध बाजूला जातात, अर्धे रहिवासी श्रावस्तीच्या दुसऱ्या विरुद्ध दिशेला जातात. तर अशा प्रकारे जेव्हा ही विभागणी केलेली असते तेव्हा जी आनंद शेट्टीची जी नवीन माता आहे जी गर्भधारणा झालेली आहे, तर तो ती ज्या ग्रुपमध्ये असते ती ज्या गटामध्ये असते त्या गटाला काहीच मिळत नाही. आणि जो दुसरा गट असतो ज्याच्यामध्ये इतर लोक असतात त्या गटाला नेहमीपेक्षा जास्त भिक्षा मिळते. तर त्या लोकांना समजून येतं की जो दुसरा गट आहे ज्याच्यामध्ये आनंद शेट्टीची माता आहे त्या गटामध्ये कोणतरी दुर्भाग्यशाली आहे की ज्याच्यामुळे भिक्षा मिळत नाही. मग पुढे त्या गटातलेही अर्धे अर्धे लोक केले जातात की जेणेकरून कोण दुर्भाग्यशाली आहे ते शोधता येईल. त्यानंतर त्या गटात पण ज्या गटामध्ये आनंद शेट्टीची
सृष्टीची माता असते त्या गटाला काही मिळत नाही. पुन्हा त्यांच्या लक्षात येते की हा जो छोटा गट आहे यातलं कोणतरी दुर्भाग्यशाली आहे. आणि मग पुन्हा त्या गटातलेही अर्धे अर्धे केले जातात. असं करता करता शेवटी आनंद शेट्टी जे नवीन माता आहे तिचा जो परिवार आहे तोच शेवटी उठतो. आणि जेव्हा तो परिवार भिक्षा मागायला जातो तेव्हा त्यांना काहीच मिळत नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण गावाच्या लक्षात येतं की जो आनंद शेट्टी यांची नवीन माता आहे तिचा परिवार दुर्भाग्यशाली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला भिक्षा मिळत नाही. मग सगळ्या लोकांच्या चांगल्यासाठी त्यांना त्या गावातून बाहेर काढलं जात. मग थोड्या दिवसांनी ती आनंद शेट्टीची माता एका मुलाला जन्म देते. आणि त्या मुलाचा जन्म झाल्याच्या नंतर ते मूल देखील फार कुरूप असत. म्हणजे आनंद शेट्टीचा जो आनंद सृष्टी आहे त्यांचा जो नवा जन्म आहे तो एकदम कुरूप रूपामध्ये झालेला असतो. तर जसं जसं ते मूल मोठं होत जात तसं जेव्हा जेव्हा ते मुलाला सोबत घेऊन भिक्षा मागायला जात त्याला कुठल्याही प्रकारची भिक्षा मिळत नसे. त्यामुळे देखील त्यांच्या लक्षात येते की हा मूल आहे या मुलामुळेच हे मूल दुर्भाग्यशाली आहे त्यामुळे आपल्याला भिक्षा मिळत नाही. पुढे 7 वर्षाचा झाल्याच्या नंतर ते माता पिता जे आनंद शेट्टी नवीन जन्म आहे त्या मुलाला बाहेर घराच्या बाहेर काढून टाकतात. कारण जेव्हा जेव्हा त्या मुलासोबत ते राहतात कुठल्याही प्रकारचं विघ्न त्यांच्यावरती येत किंवा त्यांना भिक्षा न मिळेल तर अशा प्रकारे आपल्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी ते त्या मुलाला बाहेर काढून टाकतात. ते मूल म्हणजे आनंद श्रेष्ठी घराच्या बाहेर पडतात त्यांना कुठल्याही प्रकारची भिक्षा वगैरे मिळत नाही. तसेच फिरत फिरत ते श्रावस्ती नगरीमध्ये येतात आणि जेव्हा ते स्वतःच घर तिथे पाहतात तर त्यांना ते पटकन सगळ्या गोष्टी आठवतात. त्यांना आपला जन्म आठवतो आणि ते घरामध्ये जातात. घरामध्ये जाऊन त्यांची जी खोली असते त्या खोलीमध्ये जाऊन थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी तिथे आठवायला लागतात. मग नंतर ते दुसऱ्या घरामध्ये खोलीमध्ये जातात तिथे देखील बऱ्याच गोष्टी त्यांना आठवतात. जेव्हा ते आणखीन एका खोलीमध्ये जातात तर तिथे मुलीसरी त्यांचा जो पुत्र असतो त्याची मुलं तिथे खेळत असतात लहान असतात ती देखील. तर ती जेव्हा याला पाहतात आनंद शेट्टीच्या नवा रूपाला तर ते कुरूप असते. ते मुलं एकदम घाबरतात आणि जोरजोरात रडायला लागतात की इथे कोण दैत्य आलाय दैत्याला जोरजोरात रडायला लागतात आणि रडायला लागतात. त्या मुलांचं रडणं ऐकून सेवक धावत येतात आणि जे ते कुरूप मुलं आहे त्याला घराच्या बाहेर काढतात. त्याला तिथे बेदम मारहाण करतात. कोणाच्याही लक्षात येत नाही कि ते आनंद श्रेष्ठीच आहेत. आणि अशा प्रकारे त्या मुलाला मारून मारून अर्धमेला केलं जात. त्यावेळेच भगवान बुद्ध तिथे भिक्षाटनासाठी आलेले असतात. तेव्हा ते त्या मुलाला पाहून भंते आनंद यांना म्हणतात
तेव्हा ती मध्यानंदना उद्देशून ही गाथा सांगतात. पुत्ता मत्ती धनमत्थी इति बालो विहंजुती मेयुती अत्ता ही अत्तनो नत्थी कुत्तो पुत्ता कुतुम धनम. म्हणजे माझा मुलगा माझा धन अशा प्रकारे जे आनंद श्रेष्ठीने म्हणून म्हणून आपलं धन जमा केलं होतं पण आता त्याच धनाचा त्याला काही फायदा झालेला नाहीये. उलट त्याची जी त्याचा जो लोभ होतो त्या धनाचा लोभ त्या लोभापायीच त्याचा जन्म एका गरीब घरामध्ये झालेला आहे. आणि अतिशय गरीब असल्यामुळे कुरूप असल्यामुळे मग त्याची ही गती दुर्गती झालेली आहे. अशा प्रकारे भगवान बुद्ध आपल्याला सांगतायत की तुम्ही जर कुशल कर्म करत नसाल, तुम्ही जर शील पालन करत नसाल, तुम्ही जर दान धर्म करत नसाल, तुम्ही जर चांगल्या प्रकारचे आपले आपले जे चित्त आहे ते शुद्ध निर्मळ करत नसाल, तर तुम्ही आत्ता ही अत्तनु नव्हते. म्हणजे तुम्ही स्वतःचे देखील नाही आहात. तशा प्रकारे जर तुम्हाला आत्ता ही अत्तनु नाथ हो म्हणजे स्वतःचे जर नाथ बनायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जे दुर्गुण आहेत या दुर्गुणांचा त्याग करावा लागेल. जर तुम्ही दुर्गुणांचा त्याग करू शकला नाही तर तुम्ही देखील स्वतः स्वतःचे देखील स्वतः नाही. अशा प्रकारे भगवान बुद्ध इथे सांगतात की आपण असा विचार करतो की आपण पूर्ण आपलं जे आयुष्य आहे जे तेव्हा 100-125 वर्ष होते तोपर्यंत आपण जगणार आहोत. आणि जेव्हा आपण जगणार आहोत तेव्हा मग आपली आसक्ती निर्माण होते या जीवनाप्रती. आणि आसक्ती निर्माण झाल्यामुळे आपला जो मी आहे स्व आहे त्या मीची उत्पत्ती होते. आणि ह्या मीची उत्पत्ती झाल्याच्या नंतर मग सगळ्या गोष्टी हे माझं आहे, हे मी धन कमवलेल्या, हा माझा मुलगा आहे असं आपल्यामध्ये भावना जागृत होते. आणि मग अशी भावना जागृत झाल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी कधी संपणार नाहीयेत. आणि मग जेव्हा आपल्याला या गोष्टी वाटतात हे कधी म्हणजे माझं धन कधीच संपणार नाहीये, माझा मुलगा तोही देखील माझ्यासोबतच राहणार आहे, अशा प्रकारे आपली जेव्हा धारणा होते. परंतु या जगामध्ये कुठल्याही गोष्ट कुठलीही वस्तू नित्य नाही आहे, सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. आणि त्यानंतर आपण मेल्यानंतरही आपण स्वर्ग वगैरे असल्या गोष्टींची कामना करतो की ज्याच्यामध्ये नित्यता आहे, पण अशा प्रकारचं काही नसतं. ते फक्त मग जो आपला जो हा मी आहे त्या मीमुळे आपली आसक्ती आपली तृष्णा आपली वाढतच जाते. आणि जी ही आसक्ती आहे स्वच्या प्रती मीच्या प्रती आपल्या आपलं जे आहे त्याच्या प्रती म्हणजे ही तृष्णाच आपल्याला पुन्हा पुन्हा पुनर्जन्म करण्यासाठी घेण्यासाठी कारण बनते. आणि हे आत्मला आपण सोडू शकत नाही, त्यामुळे आपले आपण आपले जे कर्म आहे ते पण सीमित होऊन जातात. त्या आपण सगळ्या गोष्टी माझा आहे मी आहे हा विचार केल्यामुळे आपण दुसऱ्यांच्या प्रती कुठली चांगली गोष्ट करू शकत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याकडेच जमा व्हाव्यात, सगळ्या सगळं सुख आपल्यालाच मिळावं, सगळ्या गोष्टी मलाच मिळावं, अशा प्रकारे आपण स्वार्थी होऊन जातो. आणि असं स्वार्थी झाल्यामुळे मग आपलं आपला हा जो मी पण आहे तो पण सुटत नाही, तो आणखीन स्ट्रॉंग होत जातो, तो आणखीन घट्ट होऊन जातो. तर अशा प्रकारे हा स्वार्थ मीपणामुळे
आपल्याला सत्य काय आहे ते दिसत नाही, आणि सत्य न दिसल्यामुळे मग आपण पुन्हा आणखीन आपले दुर्गुण आणखीन वाढत जातात. अशा प्रकारे असे दुर्गुण वाढल्यामुळे मग आपला जेव्हा मृत्यू वगैरे होतो, मृत्यू होतो त्यामुळे आपण मग पुन्हा दुर्गतीला प्राप्त होतो. मग जो शेवटचा क्षण होता, जसा या अनंत सृष्टीचा शेवटचा क्षण, तो ज्या लोभामध्ये मृत्यू पावला, त्या लोभामुळे त्याचा जन्म पुन्हा एकदा गरीब घरामध्ये झाला, की ज्या घरामध्ये त्याला खायला व्यवस्थित मिळालं नाही, प्यायला व्यवस्थित मिळालं नाही, आणि त्याला रूप मिळालं नाही, आणि त्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा त्याची जी गती झाली ती दुर्गती झाली. तर अशा प्रकारे आनंद श्रेष्ठी चे एक चांगलं उदाहरण ते आपल्याला बघायला मिळत, की कशा प्रकारे जरी आपल्याकडे खूप धन असेल, खूप प्रसिद्धी असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण जर तुम्ही सगळं आपलं आपलं मीपणाचा भाव ठेवून सगळ्या गोष्टी उपभोगल्या, तरी देखील त्याचा जो शेवट आहे तो दुर्गतीमध्ये होतो. पण त्याच प्रकारे जर आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपण जर चांगले गुण आपल्यामध्ये विकसित केले, दान दिलं, इतरांना मदत केली, आणि त्या धनाचा सदुपयोग केला, आपल्या जो आपली प्रसिद्धी आहे त्याचा सदुपयोग केला, तर आपण आपली सुगती होऊ शकते. अशा प्रकारे भगवान बुद्ध इथे आत्ता ही अत्तोनो नते, म्हणजे आपण स्वतः देखील स्वतःचे नाहीये. जर आपण दुर्गुणांमध्ये विजय दुर्गुणांवर विजय मिळवू शकलो नाही, तर आपण देखील स्वतःचे नाहीये, असं आपल्याला भगवान बुद्ध सुचवू इच्छितात. तर जेव्हा हे सगळं झालं, तो मुलगा तिथे अर्धमेला पडलेला असतो, तेव्हा तो मूलसिरी म्हणजे तो आनंद श्रेष्ठीचा जो मुलगा आहे त्याला बाहेर बोलवतात, आणि त्याला सांगतात हे तुझे वडील आहेत. तर मूलसिरी ते काही गोष्ट मान्य करत नाही. मग ते जे मूल आहे, जे आनंद श्रेष्ठीचा पुनर्जन्म आहे, त्या मुलाला थोडेसे बरं वाटल्यावरती त्याला सांगतात की या घरामध्ये तू कुठे धन लपून ठेवलेलं ते तुझ्या मुलाला सांग. मग ते मूल उठून त्या घरामध्ये एका ठिकाणी त्याने ते पाच मोठे मोठे पात्र जमा करून ठेवलेले असतात, ते त्याच्या मुलाला दाखवतात, आणि मग सर्व लोकांचा विश्वास होता की ते आनंद श्रेष्ठी होते. तर अशा प्रकारे इथे भगवान बुद्ध आपल्याला उपदेश करत आहेत की जोपर्यंत तुम्ही दुर्गुणांचा त्याग करत नाही आणि आपलं शुद्ध चित्त कसित करत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतः देखील स्वतःचे नसता. तुम्ही सर्व तुमच्या कर्मांवरती डिपेंड असता. तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुमची सुगती होणार, तुम्ही जर चांगले कर्म केले नसणार त्याप्रमाणे तुमची दुर्गती होऊ शकते. त्यामुळे जे मूर्ख लोक आहेत की माझा पुत्र माझा धन अशा प्रकारे विचार करत असतात, आणि मग त्याच्यामध्ये ते कुठल्याही चांगल्या गोष्टी न करता स्वतःचा मी आईला स्ट्रॉंग करत असतात, आणि मग अशा स्ट्रॉंग आईमुळे मग त्यांची दुर्गती होऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला जे भगवान बुद्धाने तीन लक्षणं सांगितली आहेत, अनिच्छ दुःख अनात्म, याच्याविषयी चिंतन केलं पाहिजे की कुठलीही गोष्ट
नित्य नाही आहे, कधी ना कधी त्याचा ऱ्हास होणार आहे, नष्ट होणार नाही. दुःख आहे त्या ती गोष्ट ज्याच्यासाठी आपण आसक्त होत आहोत, त्याचं जरी उपभोग घेतला तरी ती केव्हा ना केव्हा दुःखाला कारणीभूत होणार आहे. आता जरी त्यापासून सुख प्राप्त होत असलं तरी भविष्यात किंवा नंतर त्या गोष्टीतून दुःखच उत्पन्न होणार आहे. आणि कुठली गोष्ट अनात्म आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही सेल्फ नसतो, अनात्म असतो. ह्या ज्या हे जे तीन लक्षण आहे याच्या प्रती आपण नेहमी चिंतन केलं पाहिजे. आणि जो आपला मी विकसित होत असतो, आय विकसित असतो, त्याच्याकडे आपण साधनेद्वारे आपला आय कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आय कमी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जोपर्यंत आपला राग द्वेष मोह आपण त्याचा एकदम त्याग तर करता येत नाही, पण जेवढा आपण राग द्वेष मोह म्हणजे आसक्ती द्वेष लोकांच्या प्रती आणि जी आपली धारणा आहेत ते की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, स्व आहेत, माझ्यासाठी आहेत, ही जी आपली धारणा आपली जात नाही किंवा कमी होत नाही तोपर्यंत आपला मी स्ट्रॉंग होत जातो, आणखी घट्ट होत जातो. तर हा मी जो आहे, माझं जे आहे, मी आणि माझं ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला सैल करायच्या आहेत, लूज करायचे आहेत, जेणेकरून आपण अनिच्च दुःख अनात्माचा जो बोध आहे त्याचा थोडं बहुत आपल्या या जीवनामध्ये थोडं बहुत त्याच्याबद्दल डेव्हलप करू शकू, त्याला विकसित करू शकू. आणि मग जसं जसं आपण आपला मी कमी होईल तसं तसं आपले जे अलोभ, अदोष आणि अमोह हे गुण विकसित होतील. आणि ह्या गुणांच्या विकसित होण्यामुळे मग आपलं जे जीवन तर चांगलंच होणार आहे, पण जे आपलं नेक्स्ट लाईफ आहे ते देखील चांगलं होऊ शकत, होई होतच, कारण आपण दुर्गुणांपासून दूर झालेलो आहे. आणि त्यावेळेस मग आत्ता ही अत्तनो नातो, म्हणजे त्यावेळी आपण स्वतःचे दीपस्तंभ बनू शकतो, त्यामुळे स्वतःचे मालक बनू शकतो. आणि मग आपल्या मनाप्रमाणे आपण गोष्टी आपल्या गोष्टी घडू शकतात. तर आजच्या धम्मप्रसंगाविषयी एवढंच.